रेखा विरा संखे आमची उपासना केंद्रा पाम। माझा एक छोटासाच अनुभव आहे। 2008 साली माझ्या मुलाचं लग्न होतं, तर मी बोईसं ते डहाणू तिकीट घेऊन डहाणूला आमंत्रणला गेले होते, आणि तेव्हा मी बापूंच्या ह्याच्यामध्ये उपासनाच्या केंद्रामध्ये मी जात नव्हती, पण माझ्या बहिणी माझी जात होती, ती 25 वर्षापासून होते बापूंच्या कार्यरतमध्ये होती। त्यांनी मला माझं छोटंसं दुकान आहे त्याच्यामध्ये एक फोटो आणून दिलेला बापूंचा आहे अजून माझ्या दुकानात, आणि त्याच फोटोवर मला बापूंनी मला खूप साध खरं म्हणायचं तर बापूंची स्तुती करावी तेवढी कमीच आहे। दुसरी गोष्ट माझ्या बहिणीने तर फोटो दिल्यानंतर जो कोणी ग्राहक येतो ते मला हरिओम असे म्हणून जातात। तर मी पण मग मी काय केलं, आम्ही आत्ताच बापूंच्या उपासना केंद्रामध्ये जॉईन झाली 2017। मी बोईसं ते डहाणूचं तिकीट घेऊन डहाणूला आमंत्रणला गेले होते। आमंत्रण वगैरे केल्यानंतर आमच्या मुलांच्या लग्नामध्ये सूप वगैरे लागतात ते मी घेतले, आणि आली तर पाहुणे त्यांची मेमो लागलेली होती, तर मला अर्धा बोईसाला आमंत्रण द्यायचं होतं। बोईसाला आमंत्रण बायकांचा कसं असतो की अर्धा कुठेतरी काम निपटल्यानंच काम असतं ना, तर मग मी पाहुणे त्यांच्या गाडीमध्ये न बसताना मी फास्ट गाडी आली त्याच्यामध्ये बसली तर माझ्या गळ्यामध्ये माझ्या बापूंचं लॉकेट होताच बसली, तर मी माझा मुलगा पण विरारलाच होता आमंत्रणला बसली, तर ती गाडी मला बोईसाला पण उतरवला पालघरला पण नाही उतरवला विराला पण थांबली विराला थांबली नाही। तेव्हा मी घाबरली, माझी बी पी वाढली। 2008 साली सांगितलं म्हणजे तेव्हा आपण मुंबई वगैरे काय बघितलं नाही, बघितलं असेल तरी पण एवढं आपलं तिथे हा नाही परिचय नाही। तर मी माझ्या मुलाला फोन केला, तोसुद्धा विरालाच आमंत्रणला होता, त्याला सांगितलं बापू मी फास्ट गाडीमध्ये बसून गेलेली आहे आणि आता कुठे उतरवतात काय माहिती आहे, डायरेक्ट बांद्राला उतरवणार आहे, मला सांगते तू टेन्शन घेऊ नको, कोणीतरी विचारलं तर तुला सांगेन, तो पण विरालाच आमंत्रणला होता। तर मी काय केलं, निघून गेली तर माझी बी पी हाय झाली, माझं मला संपूर्ण घाम निघाल्याबरोबर मला असं वाटलं की मी आता गाडीतून उडी टाकून देते असं बोलल्यानंतर दोन मुलं सफेद शर्ट घालून काळी पॅन्ट घालून दोन मुलं दरवाज्यात उभे राहिले ना मला येऊन विचारतात मावशी काय झालं। मी सांगितलं बाबा मी गाडीमध्ये बसून चुकून बसली ती फास्ट गाडीमध्ये निघून आली, काय तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहेत तुम्हाला आम्ही घरापर्यंत पोचू। नंतर मी गेली ना तिथे उतरवलं मला बोरवलीला उतरवलं त्यात लोकांनी मला नेलं आणि 6 नंबर प्लॅटफॉर्मवर त्यांनी मला गाडी मिळवून दिली आणि मला बसवून दिलं आणि मला तिकीट पण त्यांनी कसं घेतला कसं नाही ते पण मला कळलं नाही, आणि तिकीट पण त्या टाईमला फक्त 15 रुपये तिकीट होतं, तिकीट कसं घेतला कसं नाही ते पण मला कळलं नाही। मला सांगतात मावशी तुम्ही आता जातील का आम्ही येऊ घरपर्यंत, मी सांगितलं नको बाबा आता ही गाडी मला सांगतात बोईसर स्टेशनपर्यंत थांबेल तू जा, तरी पण मी सांगितलं आता जाईल सांगितलं, मी माझ्या मुलाच्या लग्नाचे 2 आमंत्रण पत्रिका त्या दोघा पोरांना दिल्या तर मी सांगितलं लग्नाला यायचं हां बापू, तर हां सांगते आम्ही अवश्य उसंत अशा कोणत्या जाग्यातच गायब होऊन गेले ते, हो मी सांगितलं हरिओम बापू, तेवढी माझ्या लक्षात नाही आलं की माझं मी कुठेतरी हे करत आहे। मग मी बैसरवरून घरी आली ना मुलांना सर्व स्तुती सांगितली, तेव्हा माझ्या बहिणी माझी 25 वर्षापासून माझी बहीण सांगते तिला पण हे अनुभव सांगितलं, मी सांगितलं असं असं झाला सांगते नाही ते सांगते अनुभव आणि तर बापूच होते सांगते तुझ्या गळ्यात लॉकेट होतं ज्याच्या गळ्यात लॉकेट असेल ना ते बापू उभे राहतातच सांगते ते अनिरुद्ध बापूच होते सांगते, तर मी सांगितलं हरिओम असं करून मी त्यांना बोलली ना मी घरी आली। 2017 साली माझ्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन होतं, इथे काहीतरी निघालेलं होतं, तर आम्ही दुसरे डॉक्टरांकडे नेलं ना ते काय सांगतात का हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्याला काहीतरी करा आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या, म्हटलं तेवढं ते आपली ऐपत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायची, तर मी सांगितलं ठीक आहे घरी जाऊन आम्ही विचार करतो, डॉक्टरांचा ॲड्रेस वगैरे आणला आम्ही आणि मग माझ्याकडे 4-5 तोळा सोनं होतं ते मी बँकेत ठेवलं आणि मग मी मुलाला दुसऱ्या दिवशी रातोरात ऑपरेशनला नेला, तर डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करणे गरजेचं आहे। खरंच बापूंची स्तुती, बापूंचं नाव घेत माझ्या मुलाला 7 वाजता ऑपरेशनला घातलं होतोपर्यंत मी बापूंचीच धावा करत होती, बापूला सांगितलं बापू आता काय करायचं तितक्यात थोड्या वेळाने डॉक्टर आले, डॉक्टर सांगतात ऑपरेशन सक्सेसफुल झाला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, थोड्या वेळाने आणि मेडिक्लेम होता 24 तासाचा म्हणून 24 तास मुलाला ॲडमिट केला, मी तसंच त्या पोराला घेऊन आली। घरी आल्यानंतर आमच्या कुलदेवीला मी नारळ फोडायला गेली, नारळ घेऊन गेली तर मला 1 तास झाला वाहन नाही वाहन, 1 तासानंतर खूप विचार करून एकटं सपेट ड्रेस घालून एकटंच ड्रायव्हर कोणी पॅसेंजर नाही त्याच्यामध्ये रिक्षामध्ये आणि मला 5-6 किलोमीटर होते बापू
कुणाला न घेताना मला माझ्या कुलदेवीकडे मला पोचवलं. तेव्हा मी सांगितलं, बापू तुमची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आणि खरोखर बापू, अनिरुद्ध बापू खरोखर खूपच अतिसुंदर अतिसुंदर अतिसुंदर, म्हणजे आम्हाला खूप अनुभव येतात आणि यापुढे पण येतील आणि व्यवस्थित आहेत काही. हरिओम.